धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात एक पाऊल पुढे. अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी सुविधांनी परिपूर्ण हॉस्पिटल धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजनेमाळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी गावातील शेतकरी भाऊसाहेब पंढरीनाथ गुंजाळ यांनी राजश्री कृषी सेवा केंद्र संगमनेर यांच्याकडून 5,000 रुपयांचं टाटा कंपनीचं MP 7872 हे बाजरीचं बियाणं खरेदी केलं, तर पेरणी केल्यानंतर हे बियाणं शेतामध्ये उतरलंच नाही. कृषी सेवा केंद्र आणि कंपनीकडे तक्रार करूनही त्यांना दुसरं बियाणं दिलं नाही, मात्र पाहणी करण्यासाठी देखील या ठिकाणी कुणी आलं नाही. त्यांनी 8 एकर क्षेत्रामध्ये पेरणी केली आहे, तर संपूर्ण 8 एकर शेतामध्ये बी उतरलंच नाहीये. पेरणीचा 32,000 रुपये खर्च झालाय. पाऊस पडत असल्यामुळं दुबार पेरणीला उशीर होतोय, त्यामुळं वर्षाचं उत्पन्न आमचं वाया लागेलंय आणि टाटा कंपनीनं आम्हाला झालेल्या खर्चाची भरपाई द्यावी अशी मागणी किरण भाऊसाहेब गुंजाळ यांनी केली आहे. बाजरीचं बियाणं पेरलं गेलेलं होतं, राजश्री कृषी सेवा केंद्र इथनं खरेदी केलेलं होतं, 8 पिशव्या खरेदी केलेल्या होत्या. टाटा सीड्सचं 7872 हे बियाणं खरेदी केलेलं होतं, तर ते बियाणं पेरली केल्यानंतर पेरणी केलेलं उगवलेलं नाही 8 एकरामध्ये. तर त्याच्याविषयी आम्ही तिथं कृषी सेवा केंद्रामध्ये गेलो होतो त्यांच्याकडे, तर त्यांनी सांगितलं की तुम्ही रीतसर तक्रार दाखल करा आणि तर आणि कंपनीशी बोलून घ्या. तर कंपनीचा एक गोरख सांदे म्हणून कंपनीचा व्यक्ती इथं येऊन गेलेला होता, त्यांनी बघून गेलो होतं, तर ते टर्मिनेशन झालेलं नाही हे त्यांनी पण सांगितलेलं होतं. तर ते बोलले होते की तुम्हाला डेमोचं सॅम्पल बॅग वगैरे देऊ, पण ते सुद्धा दिलेलं नाही त्यांनी. आणि 8 बॅगांची भरपाई द्यावी पेरणीसाठी 2,000 रुपये प्रति एकर खर्च आलेला आहे, आणि त्याला आधी पाळी घालण्यासाठी 2,000 रुपये प्रति एकर खर्च आलेला आहे, तर त्याची नुकसान भरपाई आम्हाला भेटावी एवढी विनंती आहे. किती क्षेत्र आहे? 8 एकर क्षेत्र आहे आणि 8 एकर क्षेत्रामध्ये बाजरी पेरलेली होती. किती खर्च आला आहे? 32,000 रुपये खर्च झालेला आहे पेरणीसाठीचा आणि बियाण्यासाठीचा 5,500 रुपयांचं बियाणं आणलेलो. तर घेतलेल्या बियाणाच्या बॅगवर 1.5 किलो वजन छापलेलं असताना या पिशवीचं वजन 1 किलोपेक्षा देखील कमी भरलं, तर कंपनीनं वजनामध्ये देखील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असाही आरोप शेतकऱ्यानं केलाय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज, मराठी, संगमनेर.